राज्य मागास वर्ग आयोगाकडून होणाऱ्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाप्रमाणेच हे सर्वेक्षण राहणार असल्याने सर्व विभागांना यामध्ये सहभागी करून घेण्याचेही त्यांनी सांगितलं आहे. राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजास खुल्या प्रवर्गातील सर्व जातींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले होते. त्यानंतर महसूल मंत्री राधाकिशन विखे पाटील यांनी देखील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा केली आणि प्रशासनाला येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. बैठकीला छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील यांनी सांगितले की सर्वेक्षणासाठीचे ऍप तयार होताच काही दिवसांच्या आत हे सर्वेक्षण करावे लागणार आहे, त्यामुळे महसूल यंत्रणेने या सर्वेक्षणासाठी सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली प्रमाणेच सर्वेक्षणाचे काम होणार आहे. कमी कालावधीमध्ये सर्वेक्षणाचे काम करावे लागणार असल्याने त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार आहे, त्यामुळे सर्व विभागांना यामध्ये सहभागी करून घ्यावे असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. ऍप तयार झाल्यानंतर तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती देखील केली जाणार आहे. त्यांच्यामार्फत सर्व कर्मचाऱ्यांना ऍपमध्ये माहिती भरण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं. एकाच वेळी सर्वेक्षण आणि नोंदीची पुनर्तपासणी करावी लागणार आहे. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 2 कोटी कागदपत्रांची तपासणी केली होती, त्यामध्ये जवळपास 28,000 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी कमी आढळून आल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही अधिकारी नोंदी शोधण्याबाबत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला होता. त्यानंतर जुन्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, त्यामुळे प्रशासनाला पुन्हा जुन्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करावी लागणार आहे. सर्वेक्षणाचे आणि नोंदी तपासण्याचे काम एकाच काळामध्ये येणार असल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता भासणार असून त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.